नागरिक अधिकारी मंच पुणेच्या वतीने कोरोना वॉरियर्स म्हणून सामाजिक संस्था सहकारी गृहनिर्माण संस्था व कौसरबाग NIBM सोसायटी संचालक यांचा सन्मान करण्यात आला. कोविड काळात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. नागरिक अधिकार यांच्याकडून कोंढवा मूलनिवासी मुस्लिम मंच, उन्मत्त फाउंडेशन, TFI मदर फूड बँक, गोल्डन हब, कौसरबाग सिनियर सिटीजन ग्रुप, पॉप्युलर फ्रंट, राम रहीम फ्रेंड सर्कल अशा विविध संस्थांना तर 100 अधिक सोसायट्यांच्या चेअरमन व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशासकीय अधिकारी विलास कदम, प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते संजय लोणकर, प्राचार्य परवीज सय्यद, उद्योगपती सतीश सावंत, रशीद सय्यद, शंकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध NGO पदाधिकारी आणि अनेक सोसायटीचे चेअरमन उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नागरिक अधिकारी मंचाचे संस्थापक समीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली मंचाच्या सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले होते. नागरिक अधिकार मंचाकडून भविष्यात शिक्षण क्षेत्रात भरीव काम करू असा विश्वासही देण्यात आला. या संघटनामार्फत आम्ही सर्व मित्रमंडळांनी या कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, पोलीस असेल, डॉक्टर असेल, अनेक असे संघटना कार्यकर्ते असेल ज्यांनी या कोरोनाच्या काळामध्ये फार महत्त्वाचा काम केलेलं आहे आणि नागरिकांची सरकारची फार मदत केलेली आहे. तर त्याच्या पलीकडं जाऊन हा सोसायटीचा पूर्णपणे भाग आहे. या कोंढवा NIBM कमीत कमी 180 सोसायटीज आहेत. 2 स्लम एरिया आहेत, 2 बैठी मोहल्ले आहेत. तर यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे महत्त्वाची भूमिका बजावली असे सोसायटीचे चेअरमॅन, सेक्रेटरी आणि मॅनेजिंग कमिटी यांची दखल आम्ही नागरिक अधिकार मंचाच्या वतीने घेतली की एकाकडं आपली यंत्रण तर लागलीच होती, पण दुसरीकडं सायलेंट वॉरियर म्हणून आपले हे सोसायटीचे चेअरमॅन, सेक्रेटरी दिवस रात्र काम करत होते. अचानकपणे लॉकडाऊन जाहीर व्हायचं, उद्यापासून 7 दिवसासाठी दुकाने हे पूर्णपणे बंद असतील. मग सोसायटीमध्ये 100 फ्लॅट आहे, त्या 100 फ्लॅटचा तो चेअरमॅन आहे, सेक्रेटरी आहे, तो मॅनेजिंग कमिटी आहे, म्हणजे त्याच्यावर पूर्णपणे ही जबाबदारी आहे का उद्या सोसायटीच्या बाहेर कोणी जाता कामा नये. आणि सोसायटीमध्ये गरजेचे गोष्ट फोट कसे येतील ह्याच्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करणारे जे चेअरमॅन आणि सोसायटीची मॅनेजिंग टीम आहे यांची दखल आम्ही सर्वांनी घेतली आणि यांचासुद्धा आज सन्मान आपल्या मंचाकडून झालाच पाहिजे, कारण हे आपले सायलेंट वॉरियर आहे. आणि याच्यापुढं देखील जे NGO दिवसरात्र काम करत, जसे मी उम्मत फाउंडेशनचं नाव घेतलं, मूल निवासी मुस्लिम मंचाचं नाव घेतलं, मदर फूड बँकचं नाव घेतलं, गोल्डन हार्टचं नाव घेतलं, हेल्मेस ग्रुपचं नाव घेतलं, असे भरपूर म्हणजे NGOसुद्धा या ठिकाणी दिवसरात्र प्रयत्न करत होते. तर त्याचीच एक दखल आपण या ठिकाणी घेतलेली आहे.